नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशाच अडचणी होत्या की आमची भेंडी वाढ होत नाही, भेंडीला योग्य वेळ लागवडीचा माहीत नाही, भेंडीला माल निघत नाही, फुटवा होत नाही, जास्त भाव होत नाही। बऱ्याच अडचणी आपण सांगणार आहोत, भेंडी लागवड संपूर्ण माहिती। भेंडी वाढ होण्यासाठी विर्या 24-24-0, मॅग्नेशियम चांगल्या क्वालिटीसाठी आणि चांगल्या चमकसाठी या तिन्ही खतांचा वापर करत आहेत। चांगली वाढसुद्धा होते या खतांनी, दुसऱ्या खताचा काहीसुद्धा उपयोग करण्याची गरज नाही। भेंडी पीक तिन्ही हंगामात येणारं पीक आहे, पण त्यात जास्त भाव होणारा हिवाळी हंगाम आहे। हिवाळी हंगामात भेंडी लागवड करायची। मित्रांनो, भेंडीच्या अंतर मधले 5 फूट ठेवायचे आहे। ड्रीपच्या पद्धतीने भेंडी लावायची आहे। एका कुंडीवर दुईकून एक एक बेणे लावायचे आहे। एक किलो भेंडीच्या बेण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे चांगला माल निघतो। मित्रांनो, भेंडीचा वाण साहेबाचा लावायचा आहे। भेंडी 45 दिवसात चालू होते आणि मालबी ह्या वाणाला चांगला निघतो। मित्रांनो, भेंडी तोडायला आल्यावर एक दिसाड भेंडीची तोडणी करावी लागते। 1 एकर भेंडी असली की अर्धा अर्धा एकर एक दिवसाला तोडायची, म्हणजे रोज पैसे येतात। 2-3 हजार रुपयेसुद्धा येऊ शकतात भेंडीचे, चांगला भाव असला की। हिवाळी हंगामात चांगलाच भाव राहतो, 40-45 रुपयापर्यंत भाव आम्हालासुद्धा भेटत आहे आता। मित्रांनो, भेंडीला 10 दिवसानंतरच माल जास्त निघायला सुरुवात होते। पहिल्यांदा कमीच माल निघत असतो, आपल्याला वाटेल की आपल्या भेंडीला कमी माल कसं काय निघतो आहे। नंतर हळूहळू वाढत जाईल, 5, 10, 15, 20 कॅरेट, 25 कॅरेट। एक मित्रांनो, भेंडीच्या 20 कॅरेटचा आपण हिसाब केला तर 1 कॅरेट भेंडीचे 14-15 किलो असते। 20 कॅरेट 300 किलो वजन झाले तर 40 रुपयेच भाव मिळाला तर मित्रांनो 300 किलो मालाचे 12 हजार रुपये होतात। मग दिवसाला आपल्याला 6 हजार रुपये तर मिळतात। अर्धा अर्धा प्लॉटची तोडणी करायची मित्रांनो, रोज पैसे येतात मित्रांनो। मित्रांनो, भेंडी पीक हे 50-60 दिवस हमखास चालणारे पीक आहे आणि रोज पैसे देणारे पीक आहे। आपणसुद्धा भेंडी साहेबा वाणाची लागवड करायची मित्रांनो। मित्रांनो, भेंडीचे तोडणी 3 नंतर, संध्याकाळी 3 नंतर तरी सकाळी 8-12 पर्यंतच तोडणी करायची मालाला, म्हणजे चांगली क्वालिटी राहते। एवढं आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, भेंडीची संपूर्ण माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद। मित्रांनो, तुमचे